अपर लेवल पर्यंत सगळ्या गोष्टी छनू शिंदे यांच्या माध्यमातून भैया यांच्या माध्यमातून जे सहकार्य आम्हाला लाभले त्यासाठी यूपीसीएलच्या वतीने त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आहे. नवी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वीरू आणि शिशांत पहिल्याच बॉल वर स्विंग इन मिस आणि या वेळेस व्हाईट बॉलचा इशारा यांच्या माध्यमातून अमित मुंडे संदीप पागल यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. विशेष आभार आहे या स्पर्धेसाठी. पहिल्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा. टीमचा अकाउंट ओपन केलाय आणि दुसरा बॉल देखील लगातार व्हाईट बॉलचा हेल्प करतोय. चला मी सुंडे विरो आणि नॉन सेकंडवर शशांक पहिलं षटक हाताळण्यासाठी वैभव येतोय फुलंदाजी ट्रॅकवर. आणि पहिली सफळता मिळते फलंदाज वैभवला. कॅप्टन आहे या टीमचा, कॅप्टन लीडिंग फ्रंट आपण पाहू शकाल. पहिले लगातारचे दोन बॉल वाईट, त्यानंतर मात्र काय कंपॅक करून दिले आणि पहिली मोठी विकेट मिळते. फलंदाज बाद होतोय. विरोध तंबूच्या आशिराला परत आहे. नवीन फलंदाज विनय मैदानाच्या आतमध्ये. टीमचा ओनर आहे, संघ मालक आहे विनय गेट या टीमचा आणि तो ओनर संघ मालक मात्र मैदानाच्या बॉल आपण जर पाहिला फेस करत असताना स्विंग आउट स्विंग चेंडू हाताळतोय. कौतुक करीत गोलंदाज वैभवच काही गोलंदाजी होते. अतिशय नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली जात आहे आणि कौतुक करतो आहे गोलंदाज और कोई या गोलंदाजाचं. स्वागत आहे या युनिटी बॉक्स क्रिकेट लीग मध्ये यूबीसीएल या स्पर्धेमध्ये या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. अंतिम दिवस ग्रँड संडे आणि ग्रँड फिनाले तैनात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते कॅप्टनच्या माध्यमातून. कॅप्टन लीडिंग फ्रंट आणि या षटकातील अखेरचा बॉल केलेला आहे. षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात. संत सुरुवात, सावध सुरुवात म्हणावली गेली विनय गेट टीमची. बिलो गेट टीम टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू. कॅप्टनने अतिशय चांगले षटक हाताळलं आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी शेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्याच बॉलवर सिंगल वेन. टीमची धावसंख्या 4 जाऊन पोहोचते 4 धावा. आतापर्यंत सगळ्या धावा व्हाईट बॉल आपण पाहिला. बॅट करून धाव आलेली व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 5 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. चेंडूवर कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बसवला. कौतुक करणं गरजेचं आहे चेंडू शिंदे मीडियाचं. ज्या पद्धतीने ज्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने ग्राउंड लेवलला मेहनत केली आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेचं यश आहे ते यशामागे सिंहाचा वाटा आहे चेंडू शिंदेचं. मागच्या मॅच मध्ये प्रथमेशने बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज कमलेश. आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी होती आणि इथे यशची चित करण्याचा प्रयत्न केला आहे. अंपायरचा कॉल काय आला अजूनपर्यंत? अंपायरचा कॉल आमच्यापर्यंत आला नाही. तर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील अंपायर. नो कॉल. थँक्यू व्हेरी मच.
टीम ला मिळेल नतिक धाव आणि लेजंड कॉमेंटेटर पाटील ज्याने नुकतीच शिकवची स्पर्धा शीर्षक इच्छापूर्ती वाशी टीमच्या माध्यमातून जी IPL झाली होती इच्छापूर्ती प्रीमियर लीग या प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडली आहे. वेलकम सर, आपलं सरचे स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. कालपासून जी आवाज हिंदी मध्ये असलेलं प्रभुत्व दुसरा चौकार विनय चटपॅट मधून येतोय. दोन षटकाचा केस आपला 20 धावा धावपळीवर लागले. आपण पाहू शकाल ज्या धावांसाठी झगडत होता त्या धावा मात्र येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 आकड्यावर 20. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतो आहे. बॉलर नेम शशी शशांकच्या पाठमधून येतोय खणखणीत चौकार. चार धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आपल्या 24 धावा. आणि यावेळेस गोलंदाजावर चढवलेला हल्ला 28 धावा. ज्या धावांपासून झगडत होता ज्या धावांपासून वंचित झाला होता त्या धावा मात्र येत असताना विनय हेच कडून 14 धावांपर्यंत विनयच्या पाठमधून आले. लगातार तिसरा चौकार फलंदाजा पण पाहू शकाल शशांकच्या पॅटमधून येतोय खणखणीत चौकार. नो बॉलचा इशारा देखील 5 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33. अजूनही बॉल बाली बाकी असतील. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकाचे. खराब गोलंदाजी. नो बॉलचा इशारा लगातारचा दुसरा नो बॉल. 3 बॉल मध्ये 3 चौकार आतापर्यंत आले. शशांकच्या पॅटमधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34. 34 धावा. चार धावान हा चौथा चौकार शशांकच्या पॅटमधून. टीमची धावसंख्या 38. वैयक्तिक धावसंख्या 22 वर खेळतोय. नो बॉलचा इशारा आणि फलंदाज बाद होतोय. शशांकच्या खेळीचा अंत होतोय. आपल्या टीमसाठी 22 धावांचं योगदान करून यशस्वी बाद होतोय. खूप चांगलं यशस्वीच्या माध्यमातून पाल मिळतोय. फलंदाज बाद होतोय दुसरा. दोन षटक आपण पाहू शकाल. दोन गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. या षटकाची अजूनही बॉल बाकी असते. अंपायर बॉल काउंट नाही आहे. बॉल काउंट आहे. टीमची धावसंख्या 38 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज सुजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विनय एक टीम करून खेळत असताना पिस्तादार पन्नाट वेगाने बीट करून गेलाय. अखेरच्या बॉलवर डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट मॅच सिल्वर इगल आणि DS या टीमचे कॅप्टन क्रिस ऑस्ट्रेलिया. सिल्वर इगल वर्सेस DS DSC हा सामना असेल. सामना सुरू आहे. विनय 8 वर्सेस बिलो 8 हा सामना आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 38 वर पोहोचते आता मात्र. अखेरचा
षटक देखील आहे आणि अखेरचं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल ते लोकेट करून याकडे लक्ष असेल. सध्याचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आहे पण आज जर पाहिलं तर प्रकाश जोशीतील नाईट अंडरम क्रिकेटचा करार युपीसीएलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार आयोजन बॉक्स क्रिकेट लीग प्रयत्न केला होता सिंगल पण समाधान मानावं लागेल. एक धावा टीमची धाव संख्या 38 आहे. नवीन गोलंदाज वापरला जातोय अथर्व गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. सुरजलच्या बॅट मधून येतोय चौकार. 3 जाऊन पोचते 43 आकड्यावर. पुढच्या मॅच मध्ये जर पाहिले तर 67 धावा आपण स्कोरबोर्ड वर पाहिला आणि ती सुरुवात खराब झाली होती विजयनीस टीमची. पहिल्या षटकात फक्त धावा आल्या होत्या 3 धावा, त्यानंतर मात्र आक्रमण केलं गेलंय. चौकार सुरजलच्या बॅट मधून कडकडीत चौकार 4 धावा. 47 टीमची धाव संख्या 47. त्या बॅटिंग सुरेख बॅटिंग परफॉर्मन्स पाहिजे. टीमची धाव संख्या 47 वर जाऊन पोहोचते. अखेरचं षटक आहे आणि या षटकाची अजूनही लगातारचा तिसरा हॅट्रिक साधली गेली आहे. 3 बॉल मध्ये 3 चौकार लगवले गेले आपण पाहू शकाल सुरजलच्या माध्यमातून. पण बॅटिंग परफॉर्मन्स लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय आणि टॅप स्ट्रोक लगवले जातात या मॅच मध्ये. टीमची धाव संख्या 51 धावा. इथे काहीशी कधी परिवर्तन केलंय. फलंदाजाला परतावा लागेल. टीमचा कॅप्टन विनय मात्र परतला आहे. टीमची धाव संख्या 51. अजूनही या इनिंगचे 41 शिल्लक आहे. 51 धावा आला. फलकारला गेला अखेरचा बॉल पेच करण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक्टर गोलंदाज सज्ज झालाय आणि फलंदाज आहे अमित. जे प्रेक्षक यशच्या मागे उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाजूला सारा पाहू शकता. लखनौच्या बॉल वर येतोय चौकार. चौकारने टीमची धाव संख्या 55. 55 धावा दाखल करावा लागेल. 56 धावांचं टार्गेट. मखदूम शेख यांचं आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. युपीसीएल तर 5 धावा ऍड केल्या जातील आणि 61 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे. पाहूया 61 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट कशा पद्धतीने चेस करेल. बिलो 80 चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. विनय इटकडून खास करून विनयचं कौतुक करेल. टीमचा कॅप्टनने ज्या अँकरने खेळली आपल्या टीमसाठी 10 धावांचं योगदान दिलं. सुरुवात करून दिली आणि शशांकचं कौतुक करेल. 22 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आलं आणि अखेर जर पाहिलं तर सुजल आणि अमित देखील चौकाराची आतिषबाजी केली. आपल्या टीमला पोहोचवलं 61 या धावसंख्येवर. 61 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. म्हणजेच 3 षटकात तब्बल 52 धावा आल्या. काय बॅटिंग आणि काय तत्वाचा परफॉर्मन्स राहिला आहे विनय किड्स टीम कडून. चला क्षेत्ररक्षक सजवा, सामना स्पीडअप करा. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर लेजिट कॉमेंटेटर मनोजी पाटील हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्यासोबत जुळले गेले. आणि नेक्स्ट मॅचमध्ये तब्बल लगातारच्या 2 मॅच त्यांच्या माध्यमातून आपण ऐकाल. मनोजी पाटील एक लेजंड कॉमेंटेटर आहे. गेली अनेक वर्ष ज्या समालोचकांनी प्रभावित केलं आहे. भूमिपुत्र असून हिंदीवर असलेलं प्रभुत्व आणि एक
टॅलेंटेड कॉम्पिटिटर म्हणून गणलं जातं आमच्यासारख्या समाज जनकाला एक प्रेरणा देणारं सण असेल म्हणून जी पाटील इन ॲक्शनमध्ये पाहिली. सामन्याला सुरुवात केली जाईल गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाजीवर. सुजल आणि पहिला बॉल फेस करण्यासाठी फलंदाजीसाठी वैभव येते. पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला चीफ कॅप्टन वैभवने आणि ते पाहू शकाल पहिली धाव आपल्या बॅटमधून आले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आपण पाहू शकाल. सुजल बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवलाय आणि यावेळेस गोलंदाजी करत असताना तिसरा चेंडू हाताळलाय. खूप चांगली गोलंदाजी कडबलची सांगता होते. प्रयत्न केला होता व्हाईट बॉलचा इशारा. वेगाला महत्व नसतं म्हणून सर की वेगाने कुठल्या दिशेने जातो याला महत्व असतं. जर तुमची दशा नीट नसेल तर तुमच्या गोलंदाजीची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. त्यासाठी दिशेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. इथे सुजलला टार्गेट जरी मोठं असेल तरी कुठलेही टार्गेट हे क्रिकेटमध्ये सेफ टार्गेट मानलं जात नाही. चांगली फटकेबाजी तर नक्कीच हे टार्गेट चेस काय गोलंदाजी अतिशय भन्नाट वेग धारण केलाय या चेंडू मागे आणि काय डिलिव्हर केलाय हा चेंडू. नडबची सांगता होते त्यांची धावसंख्या या वेगाचं उत्तर मात्र या फलंदाज प्रतिक्रिया देत नाहीये. त्याचं कारण आहे दिशेवर असलेले नियंत्रण आणि आपल्या टीमसाठी एक एक धाव मात्र नुकसान करणार नाही विनय हे टीमचं प्रयत्न केला. टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. आणि विकेट कीपिंग परफॉर्मन्स वीरूचं कौतुक करेल. डायरेक्ट हिट केला आणि फलंदाजाला देखील परतावं लागेल. पहिला हादरा पहिल्या विकेटचे फटक फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकात 5 धावा 1 गडी बाद. अशी खराब सुरुवात विनय एटची देखील झाली होती. फक्त 3 धावा झाले होते पण त्यानंतर टीमने केलेला परफॉर्मन्स तशाच पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवावा लागेल वैभवला आणि नवीन आलेल्या फलंदाजीला. UBCL युनिटी बॉक्स क्रिकेट शशी येतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 आणि करण्याचा प्रयत्न केला होता. प्रेशर आणण्याचं काम करण्यात येतोय वैभवच्या माध्यमातून. आणि आपण जर पाहिलं इशारा अगदी हाफ ट्रॅकर होता. अर्ध्या पिच वर चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि पंचाने तंदीत केलाय. अंडर क्रिकेटची ही मजा आहे. अंडर क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणाला तुम्हाला चाणक्य राहणं गरजेचं असतं अंडर क्रिकेटमध्ये. आपण पाहू म्हणजेच भारत रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देत आहे. अनेक वर्ष भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा चर्चेला पडते. टीमची धावसंख्या 10 धावा धावलेवर लागले. चेंडू आतापर्यंत झाले. 2 बॉल सांगता होते. 10 धावा धावफलकर लगेच 61 धावांचे टार्गेट आहे. म्हणजे 51 धावांची आवश्यकता आहे. महत्वाची आहे. कॅप्टन इथे परतलाय. वैभवच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज क्रमांक 3 बॅटू जगाव. राहुल पकडलाय आणि त्यानंतर सेलिब्रेशन देखील पाहायला मिळत आहे.
फलंदाजाला परतावे लागले, फलंदाज बाद होतोय, अच्छा व बाकी जगाव फलंदाज बाद, तीन फिरे बाद, निश्चित धाव संख्या 11 बजेत चेंगार दुसरे षटक येथे प्रक्रिया होत असताना 11 बॉलचा खेळ संपलाय आणि 11 धावा धावपळीवर लागली. 61 धावांचे टार्गेट आहे म्हणजे जवळजवळ 13 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये दुसरा दोन षटकांचा खेळ संपला. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 15 या आकड्यावर. अजूनही आवश्यकता असेल ती म्हणजे 46 धावांची. बॉल असेल ते म्हणजे 12 बॉल. सिल्वर इगल वर्सेस टीएससी. तो टीमचे कॅप्टनला विनंती करतोय टॉस अडिया सिल्वर इगल आणि टीएससी. लकी लग्न आहे. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की टॉस बॉक्समध्ये या, लगेचच टॉस केला जाईल. 12 षटकी बाकी धावांची आवश्यकता आहे आणि फलंदाजी ट्रॅकवर हिरो येतो आहे. स्ट्रायकिंगवर फलंदाज शशी आपल्याला पाहायला मिळतोय. 12 षटकासाठी अजूनही बाकी आहे. तो इशारा केला पारचा कॉल येतो वेट बॉल. टीमची धाव संख्या 16 धावा. माझे समवेत अन्सार पटेल हा कुणाले भिंत केला आहे. गुणलेखकाची भूमिकेत विशेष भूमिका राहिली आणि सातत्याने राजू शेट्टी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत केली जाते. जर पाहिलं तर मेहनत करतोय. अभ्यास मात्र सिंगल मिळेल. इथे मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. टीमची धावसंख्या 20 आणि बॉल आतापर्यंत खर्च झाल्यात, पूर्ण झाल्यात. आपण पाहू शकाल 61 धावांचे टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले क्रिकेट आणि जवळजवळ ही बॉडी लँग्वेज पाहिली तर व्हिडिओ गेम टीम टीएससी विथ टॉस अँड लगेच आपण डिसिजन आपण लगेच कळवा. संरक्षण केला जातो आणि क्रिकेट खेळते फलंदाज बाद होतोय आणि पराभवाचं दाट सावट आहे व्हिडिओ गेम संघावर. 61 धावांचं टार्गेट पार करत असताना वैभवच्या विकेटचं पतन झालं. त्यानंतर टीम बॅकफुटला गेली आणि कमलेश आणि मनीष आपण पाहू शकाल सिंगल दोनची कौशल्य इशारा केला जातो. एम्पायरचा कॉल येतो येथील भुये आणि टीमची धाव संख्या 22 धावा. धाव फलकावर लागले आपण पाहू शकता. क्रिकेट केलाय फलंदाजाला परतावं लागेल आणि फलंदाज टीएससी टीम ने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच सिल्वर इगल वर्सेस असा सामना. पोहोचते 26 धावा. षटक संपला गेला. तिसरा तीन षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा. धावपळ करायला गेला. 35 धावांची आवश्यकता. माफ करा 35
35 धावांची अभिषेकता आणि नक्कीच फलंदाजी टाकूवर येतो आहे. अखेरचा षटक हाताळण्यासाठी स्ट्राइक इनवर पाहायला मिळत आहे. चांगला प्रयत्न केला जातोय. आपण पाहू शकाल चौकार गेमची धावसंख्या 4 ने पुढे जाऊन पोहोचते 300 धावा धावपणे बॉल लागले. स्पर्धेच्या निमित्तानं एलईडी बॅल्स देखील आहेत. स्टम्प देखील एलईडी आहे. अठरा क्रिकेटमध्ये फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळते. हे घडलंय फक्त UBCL मध्ये एलईडी बॉक्स क्रिकेट लीग मध्ये. आणि ते करण्यासाठी आवश्यकता आहे. फलंदाजावर लागेल की काय सांगतो. दोन बॉलचं खेळ जरी बाकी पाहिला तर दिवस राहिला नाही. टीम मात्र पहिल्याच बॉल पासून प्रेशर मध्ये आहे आणि आता मात्र प्रयत्न केला होता. आता मात्र औपचारिक राहिली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अखेरचा बॉल आणि अखेरच्या बॉल वर इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा. सामोरं जातोय. नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल इगल